दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर खोक्यावरून निशाणा साधलाय खोक्याचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करा असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावलाय खोक्याचं राजकारण करायचं असल्यास तुम्ही एकदाची लोकशाही संपली ही बाब जाहीर करून टाका असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय शिंदे गटाला आता पंचायत अशी झालेली आहे की आपल्याकडे गुप्त मतदान आहे गुप्त मतदान जरूर आहे पण ते गुप्त म्हणजे काय मी दिलेलं मत माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला कळता कामा नये बरोबर ना असा त्याचा अर्थ आहे आता तुम्ही दिलेलं मत तुम्हाला तरी कळते का कुठे जाणार आहे आणि कुठून कुठून जाणार आहे म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत सुरत गुवाहाटी गुवाहाटी गोवा 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 दिल्ली दिल्ली इकडे कधी तिकडे कधी तिकडे आम्हालाच माहित नाही मतदारापासून मतदान हे गुप्त व्हायला लागलेलं आहे कसं काय चालणार असं ही लोकशाही आपण नाही मानू शकत आणि लोकशाहीचा अर्थ हा जर का अशा पद्धतीने लागणार असेल तर मग त्याच्यापेक्षा एकदा जाहीर करा लोकशाही संपली लोकशाही संपली म्हणून जर हिंमत असेल तर कर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली आम्हाला पाहिजे तेच ह्याच पुढे होईल तुम्ही मत कोणाला दिलं तरी आम्ही त्याच्या घरी खोका पाठवू खोक्यात बसवून त्या माणसाला आमच्याकडे आणू तुम्ही बसा बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट